महागाईचा दर 8.38% जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार। पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेली वस्तू स्फोटक नाही, पोलीस आयुक्तांची माहिती। तासाभरानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत, वस्तूची विल्हेवाट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याच्या विनंतीवर न्यायालयाचा काय निर्णय येतो याकडे लक्ष। मुस्लिमांच्या स्थापत्य शैलीला धक्का पोहोचवण्याचा भाजपचा अजेंडा। एबीपी माझाच्या मुलाखतीत असदुद्दीन ओवैसींचा आरोप, आरएसएसच्या इशाऱ्यावर सगळं सुरू असल्याचाही दावा। काश्मीरी पंडित राहुल भट यांची हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। तर राहुल भट यांच्या हत्येनंतर बडगाममध्ये स्थानिक रस्त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ। मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून धमकी आल्याचा दावा। राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यात अधिकाऱ्यासह 2 पोलीस। सत्तावीस मे पर्यंत मान्सूनचं आगमन केरळमध्ये होण्याचा अंदाज। वातावरण पोषक राहिलं तर केरळनंतर 7 दिवसात मान्सून महाराष्ट्रात। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।